अरे वाटॅग R1 R2 आणि आपल्या अरेवाचं सीझन 2 आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना ये क्या है हात मे क्या हम आईस्क्रीम पे शो कर रहे है खरं बघायला गेलं ना तर आता इथं बऱ्यापैकी थंडी असलेली ही संध्याकाळ आहे. आजूबाजूची मंडळी शक्य तितक्या शालीबिली लपेटून बसलेली आहेत आणि गरमागरम चहा किंवा गरमागरम भजी किंवा गरमागरम जे काय ते सगळं त्यांचं खाणं चाललंय. मग या दोन वेड्या मुली हे काय होऊन बसले आहेत? तुम्हाला हा प्रश्न पडणं खूप स्वाभाविक आहे कारण त्याचं विशेषण रश्मीने आधीच सांगितलं की या वेड्या मुली आहेत. ओके, आमचं कसं झालं माहिती का? हिंदी फिल्ममधल्या पूर्वीच्या ज्या हिरोईन्स असायच्या ना, म्हणजे स्वित्झर्लंडच्या अत्यंत बर्फाळ भागामध्ये सुद्धा शिफॉनच्या साड्या आणि अशा तशा नाचणाऱ्या, तसं हातात आईस्क्रीम. पण हा मॅडनेस आहे, कम ऑन, हा मॅडनेस आहे. बाहेर जेव्हा खूप थंड वातावरण असेल, मुंबईमध्ये सुद्धा थंड वाटतंय म्हणजे खरंच थंड आहे, त्या वातावरणात जर तुम्ही आईस्क्रीम खात असाल तर असं म्हणतात ना की काट्याने काटा काढला. जे काय असेल खाऊया. बरीच मंडळी असतील ना अशी की जी थंडीमध्ये थंड आईस्क्रीम खाण्यात जास्त त्यांना धन्यता. म्हणजे मला बऱ्याचदा असा प्रश्न पडायचा की थंडीच्या दिवसात हे आईस्क्रीमवाले त्यांच्या बिचाऱ्यांच्या धंद्याचं काय होत असेल. पण असं नाही आहे, आमच्यासारखीच इतर अनेक अशी मंडळी आहेत की जी मंडळी मला वाटतं ह्या गोष्टी खातात आणि एन्जॉय करतात. मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे पाऊस धो धो पडत असताना चॉको कँडी खायची, कँडी हा, आणि ती सांडूनही द्यायची. हा मॅडनेस करायला मला फार आवडतो. म्हणजे अक्षरशः काही सेकंड्समध्ये तुमचं आईस्क्रीम संपतं. हे आत्ता काही सेकंड्समध्ये संपत, तुम्ही एक बघितलं आहे का? वितळत पण नाही येते. किती वेळ आता बाहेर आहे खरं, पण ते मेल्ट नाही होते. वाव. मी बऱ्याचदा म्हणजे मी मुळात आईस्क्रीम फार कमी खाते. शतकांनंतर एखाद दिवशी असा दिवस उजाडतो जिथे रश्मीवरंग आईस्क्रीम खातात. तर त्यामुळे मी शक्यतो हे आईस्क्रीम घेतलं असं की जे त्या कपात आपल्याला बऱ्यापैकी वितळवून थोडंसं मेल्ट करून खाता येईल. पण ते होत नाही आहे मेल्ट, ते तसंच आहे घट्ट. आणि मी अशी आहे की माझं आईस्क्रीम संपवल्यानंतर मला मदतीचा हात पुढे करायला खूप आवडतो. याला लाईक ऑफकोर्स संपत नाहीये का तुला? संपत नाहीये का? संपत नाहीये का? तात्पर्य आज आम्ही थंडीतला हा मॅडनेस करणार आहोत कारण की आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर हळूहळू बोलण्यावर परिणाम व्हायला सुरुवात होणार आहे कारण आतमध्ये सगळं थंड झालंय. तोंड जिभा जिभा आहेत आमच्या, सो त्याला चटका बसावा म्हणून आता आम्ही काहीतरी करणार आहोत. पण चटका म्हणजे लगेच ह्याच्यावर गरम तुम्ही जर काही प्यायलं तर तुम्हाला सर्दी होत नाही वगैरे, तसा चटका नाही हो, तसा चटका नाही, चटका चटका असं काहीतरी आम्ही करणार आहोत. सो आता आम्ही आईस्क्रीम संपवतो. मीनवाईल तुम्ही असं काय मॅडनेस करता ते जरा आठवायला सुरुवात करा. थंडीतला मॅडनेस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की तुम्ही दोघी जणी आईस्क्रीम हादडताय त्या बिचाऱ्या आदित्यचं काय, आम्ही त्याला सुद्धा या आमच्या खाऊगिरीत घेणार आहोत सामील करून. त्याच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे आमचं हे आईस्क्रीम संपल्यानंतर जेव्हा आमचा दुसरा राऊंड होईल हा, त्यात आदित्य पण असेल. कळला चटका चटका. पाणीपुरी खात खात बोलणं कठीण आहे मंडळी, ऍब्सोल्युटली कठीण आहे. आणि हे पाणी जमतं ना ते शेवटी पिण्यात तर ऑसमनेस असतोय. प्यायलंयस कधी? सूप कोणाचं वाक्य माहीत नाही पण श्रीमंतात श्रीमंत माणूस सुद्धा इथे लाचारपणे उभा राहतो तो पाणीपुरी वाला. एक नंबर आवडलं ना वाक्य तुला कसं? माझ्याकडनं एक पाणीपुरी फ्री 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 मूव्ह.
प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. मी खूप तिखट नाही खाऊ शकत. सेम विथ यू. पण तरी यायचा. पण आता ठसका लागला तुमच्याशी बोलता येणार नाही म्हणून मीडियम सांगितले. थंडीत पहिलं आईस्क्रीम मग पाणीपुरी आणि ती अक्कीची अक्की अशी. ह्याच्यात जी गंमत आहे कसं कसं काय बात आहे. वा वा आम्हाला पूर्ण कल्पना आहे. हा निव्वळ दुष्ट पण आहे. पाणीपुरी खाताना दुसऱ्याला बघणं यात काही सुख नाही आहे. पण तुम्ही पण मग हे करू शकता नंतर. नाक मोकळं व्हायला लागलंय आणि आमचा दादा पण हसतोय इकडे या वाक्यात. अजून फजी ती व्हायच्या आत त्याच्या पल्ले पडत नाहीये की ह्या दोन वेडे मुली नेमकं करतायत काय. तो वेडेपणा आज तोच वेडेपणा. थंडीतला मॅडनेस अनुभवताय तुम्ही सुद्धा. त्यामुळे आम्ही हा चटका आता संपवतो. ह्याच्या नंतर काय बाद में. Let us eat. Let us have fun. Mama. आता काय. नाही चहा नाहीये. कॉफी आहे. कॉफी आहे. कॉफी कॉफी. काय झालं चौपाटीवर आम्ही आल्यानंतर असं जाणवलं की आता सूर्य तर गेला आमचा मित्र आणि जाताना असा छान गारठा हळूहळू ठेवून गेलेला आहे की अच्छा थंडीवर एपिसोड करताय आणि अजून काय विंटर मस्ती विस्ती मॅडनेस भोगा आता कर्माची फळी असं म्हणून तो गेला तिकडे. बऱ्यापैकी कुडकुडायला लावणारे वारे आहे तिकडे. हां म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा वारा नाही आहे तेव्हा फार थंड नाही होते. पण वारा आल्यानंतर ना एकदम आमचा आवाज बघितलं थोडासा सरदळलेला नाक बद्ध झालंय बद्ध. तर वारे जे येत आहेत ना ते मात्र बऱ्यापैकी गार येत आहेत. त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की आता विंटर मॅडनेसमध्ये आईस्क्रीम खाऊन झालं त्याच्यामुळे आतून थंड थंड झालं मग चटका म्हणून पाणीपुरी झाली तर आता कॉफी व्हायला पाहिजे. आता जरा गरम थोडंसं वाटलं पाहिजे आतमध्ये छान. सो हा मॅडनेस तुम्ही केला आहे कधी. म्हणजे ठरलेले जे काही आराखडे आहेत ना म्हणजे उन्हाळ्यात अमुक खावे हो पावसाळ्यात अमुक खावे अमुक खाऊ नये हिवाळ्यात हे खावे हे खाऊ नये त्याच्या पलीकडे जाऊन यार हे नियम या सगळ्या गोष्टी का नेहमी पाळायच्या. बरोबर का पाळायचे नियम का पाळायचे कळलंय तुला. तर त्यामुळे असे नियम न पाळता आणि काही वेळेला नाईलाज असतो. म्हणजे आम्ही एकदा नाशिकला गेलो होतो प्रचंड थंडी होती मायनस पर्यंत आलेलं होतं जवळपास आणि त्यावेळेला आम्ही तयारीने गेलो नव्हतो. आम्हाला माहीत नव्हतं ना मुंबईकर माणसांना थंडी माहीत नसते. तर त्याच्यामुळे आम्ही काही खायचे असं विशेष पदार्थ साठवण बेगमी करून नेली नव्हती. आम्हाला वाटलं असतील आपल्या मुंबईत तशी सदांतदा हॉटेलं उघडी असतात तसं नव्हतं. तिथे लवकर सगळी हॉटेल्स बंद झाली थंडीमुळे. मग एकाने ब्रेड काढला एकाने ठेपले काढले एकाने सॉस एकाने लोणचं एकाने वेफर आणि जे म्हणाल ते त्याच्यावर ठेवून त्याचं जे काही झालं त्याला काय बरं म्हणावं हेही कळत नाही आहे. ते आम्ही एवढ्या आनंदाने खाल्लं होतं. थंडीत ही संधी मिळते आपल्याला वाटेल ते खाऊन प्रयोग करून पाहायची. खरं आहे. पण आम्हाला एवढंच म्हणायचं की सीझन 2 सुरुवात आम्ही केली आहे. आपला सीझन 2 आहे हा आणि ती सुरुवात करत असताना आम्हाला असं कुठेतरी वाटलं की चाकोरीबद्ध काहीतरी न करता हा मॅडनेस आपण कसा कसा करू शकतो. आता येणारे ऋतू सगळे आहेत. मग आता समरमध्ये तुम्ही काय मॅडनेस कराल किंवा तुम्ही पावसाळा सुरू झाल्यानंतर काय मॅडनेस कराल झेपेल तेवढा अर्थात तो आम्हाला सांगा नक्की. आपला तो पॅटर्न तर नक्की तसाच आहे सीझन 2 असला तर. आणि यात फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे आता मी कित्येक अशी मंडळी बघितली आहेत की ज्यांना रात्रीची कुडकुडणारी थंडी वाजत असते पण मी हुड किंवा मी जॅकेट घालणार नाही का मॅडनेस. मॅडनेस किंवा मी सकाळी गरम पाणी अव्हेलेबल असताना सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करणार का मॅडनेस. नाही मला सवय गरम पाण्याची. वाव. तर असा काय मॅडनेस तुम्ही करता थंडीतला मॅडनेस तुम्ही आम्हाला सांगा जो थंडीतल्या इतर गोष्टींपेक्षा थोडासा वेगळा आहे. एक्झॅक्टली. म्हणजे गोठलेलं तेल वितळवणं गोठलेलं तूप वितळवणं त्याच्या पलीकडे ह्याचा आपण मॅडनेस असते.
नाही बॉस नाही चलेगा, मॅडनेस नाही आहे. तर कुठले कुठले मॅडनेस तुम्ही करता ते आम्हाला जरूर सांगा. हावगिरी एक्सप्रेस सॉर्ट ऑफ आहे आपली सीझन 2 मधली असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याच्यानंतर मला खरं तर ऑरेंज कँडी खावीशी वाटते राईट नाव. बरं, आणि हिला काय वाटतंय? मला ऑरेंज कँडी खाताना बघायचं वाटतंय. आदित्य तर हे पाहण्यासाठीच विचार असतो की तुम्ही करा काय करायचंय तो वेळेपणा करा, मी बघतोय. एक्झॅक्टली, कोणी बघितलं नाही तरी मी बघतोय, मी साक्षीदार आहे, मी तुमचा प्रेक्षक आहे. असं होऊ देऊ नका, तुम्ही पण आमचे प्रेक्षक आहात. सांगा आम्हाला, आपले हॅशटॅग्स आहेतच R1R2, हॅशटॅग अरे वा आणि हॅशटॅग विंटर मॅडनेस, हॅशटॅग विंटर मॅडनेस. तर सांगा आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आणि तुमचे फोटो पाठवा यार, कमॉन फोटो पाठवा तुमचे. थंडीतले अजिबात न आवडणारे कानटोपी घातलेले. हां येस, जी लहानपणी आई जबरदस्ती घालायची आणि आपल्याला बिलकुल ते कूल नाही वाटायचं. आम्ही ते करू एपिसोडच्या शेवटी, कदाचित आपले पण फोटो असतील तसे. काय बोलते? कानटोपी घातलेले मी तर टाकणार आहे, माझा बॉस ठरलाय. ओके फाईन, दुसऱ्यांना सगळं जोपासतं. प्रत्यक्ष स्वतः करणं कठीण असतं. मला पहिल्या त्यासाठी कानपूर टोपी घेण्यापासून सुरुवात करावी. ओके फाईन, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्की करूया. आणि आता मात्र बोचरे वारे मुंबईत सुद्धा वाहत आहेत, त्याच्यानंतर पाठीमागे मस्त क्वीन्स नेकलेस वगैरे थोडासा दिसतोय तुम्हाला. हा भंडाट वारा आणि आता खरंच थंडी वाटते. आणि त्याही पेक्षा तिथे आलेल्या काही काकूंना साखळी साखळी खेळायचा मूड आलाय. आदित्यवर भडकायच्या आत आम्ही दोघी म्हणतो आहोत.